एक मोठी बातमी, ईडी कोठडीमध्ये असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्यानं नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. सूरज ओझा अधिक माहिती देत आहेत. सूरज, अमोल, आज त्यांना ईडी कार्यालयातून घेऊन गेले होते त्यांच्या मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलला. ते इथेच होते, याच कार्यालय आपण पाहतोय व्हिज्युअलमध्ये, याच कार्यालयामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे आणि त्यांची इंटरोगेशन सुरू आहे. कारण की जे काय आरोप त्यांच्यावर लावण्यात आले तो खूपच गंभीर आहे. आणि यानंतर त्यांना आज मेडिकलसाठी घेऊन गेले होते जे जे हॉस्पिटलमध्ये, जिथे त्यांनी त्यांचं पोट दुखत असल्याचा ची तक्रार केली, म्हणजे त्याबद्दलची गोष्ट त्यांनी समोर सांगितली. यानंतर त्यांना आज डॉक्टरांनी ऍडमिट केलं आहे, कारण की त्यांची बऱ्याच टेस्टही देखील करावा लागेल. तर हे काय टेस्ट असतील ते आपल्याला नंतर समजेल. मात्र आतापर्यंत जी माहिती आहे, सूत्रांनी जे सांगितलं आहे की जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांचा पोटदुखीचा त्रास होता कारणाने त्यांना आज ऍडमिट करण्यात आलाय आणि त्यांच्यावर आज उपचार सुरू झालेला आहे. अमोल, सूरज, आता पुढची कारवाई नेमकी कशी असेल, जी लीगल प्रोसिजर आहे ती कशी असेल? ही हेल्थ इश्यूज आहे, यामध्ये लीगल प्रोसिजर सेकंडरी असतो, पण प्रायमरली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी आता जे 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 एक्सपर्ट्स आहेत ते त्यांना बघत आहे, कारण की ते आताही देखील मिनिस्टर आहे, त्या प्रकारचे जे प्रोटोकॉल असतील ते फॉलो केलं जाणार आहे आणि त्यांचा उपचार जे स्पेशलिस्ट आहेत ते बघणार आहे त्यांना. त्याचबरोबर ईडीची देखील एक टीम आहे तिथे, ती लक्ष ठेवणार आहे की यावेळी त्यांना कुठला बाहेरचा व्यक्ती भेटायला येतोय की नाही येतोय, तर त्याकडे देखील लक्ष असणार आहे त्यांचं. त्याचबरोबर जे पोलीस आहेत तेही देखील त्या तिथे स्पॉटवर आहे, त्यांनाही देखील लॉ अँड ऑर्डर बघायचं. कारण की ज्यावेळी नवाब मलिक ईडी कार्यालयाच्या इथे होते त्यावेळी इथेही सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता जे जे हॉस्पिटलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्यांचा उपचार होईल आणि नेमका पोटदुखी कारण काय आहे हे माहिती करण्यासाठी आता जे जे हॉस्पिटल ज्या रिक्वायर्ड टेस्ट असतील ते टेस्ट देखील करणार आहे. अमोल, जाताना असं कळलं होतं की लीग त्यांच्या ज्या रेग्युलर चेकअप आहेत त्यासाठी ते जात आहेत, परंतु नंतर तिथे हा पोटदुखीचा त्रास झाला, नेमकं काय घडलंय? अमोल, मी सुरुवातीपासून सांगणार आहे. नवाब मलिक याच कार्यालयामध्ये होते, यानंतर त्यांना इथून जे जे हॉस्पिटल इथे घेऊन जाण्यासाठी त्यांची इनोव्हा कार आली आणि त्याचबरोबर जी सुरक्षा असते त्यांची, ती सुरक्षा सीआरपीएफचे गार्डही देखील तिथे आले आणि बऱ्याच वेळी ते खाली आले नाही आणि यानंतर ते खाली आले. पण आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं की ज्या प्रकारे ते हात वरती करत बाहेर आले होते त्या प्रकारचे एक्सप्रेशन त्यांचे नव्हते. ते आले, गाडीत बसले आणि म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे त्यांना काहीतरी त्रास आहे, मात्र त्यावेळी कुठल्याही प्रकारची कन्फर्मेशन नव्हती. ते गाडीत बसले आणि गाडीत बसल्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटल इथे नेण्यात आला. म्हणजे जनरली जर कुठल्याही आरोपीचा मेडिकलसाठी त्याला घेऊन जातो तर त्याला जास्त वेळ लागत नाही, मात्र कारण की त्याचा बीपी, ईसीजी आणि जे नॉर्मल चेकअप असतो ते बघितलं जातो की त्याचे बॉडी स्ट्रक्चर प्रॉपर आहे की नाही. तर हे सगळं बघितल्यानंतर जर एक तास, दीड तास, दोन तास झाले, यानंतर असं समजलं की नवाब मलिक यांचा पोटदुखीचा त्रास होत होता आणि यामुळे त्यांनी ह्याची माहिती डॉक्टरांना दिली, कारण की ईडीच्या अधिकाऱ्यांना पण त्यांनी सांगितलं होतं. आणि यानंतर डॉक्टरांना जेव्हा सांगितली, डॉक्टरांनी तपासले आणि त्यांना अजून जे काही रिक्वायर्ड टेस्ट आहे ते केले जातील आणि हे केल्यानंतर हे समजेल की पोटदुखीचं नेमकं कारण काय आहे. यानंतर बघावं लागेल की पुढच्या त्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे. अमोल, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.